आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या याच मागणीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही निशाणा साधलाय. काय म्हटलंय बघूया. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी म्हटलंय की गेल्या 25 वर्षात मुंबईमध्ये रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेक जण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले. 26 जुलैला तर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. झाड पडून काही जण गेले, स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले गेले. तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकरांनो आम्ही सेवा देण्यात कमी पडलो, तुम्ही कर देणं बंद करा. आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरू नका. म्हणून आम्ही सांगतोय लबाड लांडगं ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचं सोंग करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.